एवरीवन, वेलकम एंड वेलकम बैक टू माय चैनल। जर तुम्ही माझ्या चैनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। आजचा डे आहे 22 आणि आजचा दिवस कसा जातो हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भेटूयात आपण क्लास सुटल्यानंतर। बाय द वे, आमचा क्लास सुटलाय, आपण खाणार आहे पिझ्झाज। तर आजचा दिवस पण नेहमीप्रमाणे खूप छान होता। अनएक्सपेक्टेड गोष्टी शिकलो आज, एकदम भारी, आणि ते आम्ही केलं याच्यावर तर मला विश्वास नव्हता होत। लय भारी वाटलं, एकदम खतरनाक। इथे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय। हा, तर आजचा दिवस पण खूप छान होता। आज अनएक्सपेक्टेड गोष्टी शिकलो, भारी वाटलं, एकदम छान एक्सपिरियन्स होता। तुम्ही पण असा एक्सपिरियन्स करायला नक्की या इकडे। आणि मी सांगेल की मॅम ज्या पण गोष्टी सांगतात ना आपल्या भल्यासाठी सांगतात, त्यामुळे इथे आल्यानंतर ना त्या गोष्टी सिरियसलीच घ्या। त्याच्यावर विचार मी देऊ शकते की मॅम कोणतीही गोष्ट टाइमपास म्हणून आपल्याला सांगत नाही की हे करा किंवा करायला पाहिजे, त्याला सिरियसली घ्या। कारण मग ते नाही घेतलं ना मग गोष्टी लेट लेट होत जातात, त्याच्यामुळे आपल्यामुळे खूप जणांना प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि खूप जणांचं असतं की ऍडमिशन कसं घेऊ, कसं जाऊ, मेसेज कसा करू, तर मेसेज करण्यापेक्षा मी म्हणेन की इथे येऊन व्हिजिट करा। आणि तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेता, जेव्हा तुमची अमाऊंट हे करता, म्हणजे तुमची सीट जेव्हा बुक करता, त्यानंतर क्लास सुरू व्हायच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला कॉल येतो। त्याच्या आधीमध्ये काही विचारायला जाऊ नका, कारण इथलं शेड्यूल खूप बिझी असतं। जर तुम्ही 10 दिवसां क्लास सुरू व्हायच्या 10 दिवस अगोदर कॉल केला ना की तेव्हा तुमचे जे पण प्रश्न असतील ते मॅमच्या मम्मीला विचारा, त्या तुम्हाला खूप छान क्लिअरिफिकेशन देतील। सो डोंट वरी, कोणताही विचार नका करूया। आणि अजून एक गोष्ट सांगेल, मॅम ज्या गोष्टी आपल्याला देतात त्या सगळ्यात कमी रेटमध्येच देतात। जो भाव आपल्याला बाहेर मिळतो त्याच भावाने देतात, त्यामुळे हे पण काय टेन्शन नसतं। आणि मॅमला काय आता ओरिजिनलच येतात, एकदम ओरिजिनल गोष्टी येतात, त्यामुळे त्यावर पण विचार करायची। इथे आल्यानंतर विचार करायला वेळ देऊ नका। सो या शिका मस्त मोठे वा। आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।